रिश्ते और लगाव सिर्फ मानव जाति का ही आधार नहीं है, बल्कि जानवरों और पक्षियों में भी ये प्यार भरपूर देखने को मिलता है। इसका सबसे अच्छा उदाहरण एक दुर्लभ पक्षी हॉर्नबिल है, जिसका एक परिवार के साथ लगाव बढ़ा और अब ये पक्षी परिवार का सदस्य बन गया है। हॉर्नबिल, जिसे ग्रेट इंडियन हॉर्नबिल भी कहा जाता है, वर्षावन का ये पक्षी अपने अत्यधिक आकर्षक बनावट वाले शानदार पंखों की वजह से बहुत सुंदर दिखता है। पंखों के फैलाव से इसकी उड़ान में बहुत अधिक तेजी और भव्यता आ जाती है। इसकी गर्दन और पूंछ सफेद, जबकि चेहरा और पंख काले होते हैं। हर पंख में दो सफेद पट्टियां होती हैं जो उड़ने पर सबका ध्यान खींचती हैं। हॉर्नबिल पक्षी भारत में दुर्लभ है, इनमें से अधिकांश पश्चिमी घाटों पर मिलते हैं। ಹಾರ್ನ್ಬಿಲ್ ಒಂದು ಆರು ತಿಂಗಳು ಆಯಿತು, ಜಾಸ್ತಿ ಆಯಿತು, ಬರ್ತಾ ಇದೆ. ನನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ ಒಬ್ಬರು ಹೇಳಿದ್ದು ಶಶಿ ಅಂತ, ಅವರು ಕೆಳಗೂ ಬರ್ತಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಫುಡ್ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಮೇಲೆ ಕೆಳಗೆ ಬಂತು. ಮಕ್ಕಳ ಸಂಗಡ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಇರುತ್ತೆ ಅದು. ನಮ್ಮ ಸಣ್ಣ ಹುಡುಗ ಅಕ್ಷಯ ಅಂದರೆ ಭಾಳ ಇಷ್ಟ, ತಿಂಡಿ ಕೊಟ್ಟರೆ ತಿನ್ನತ್ತೆ, ಎಲ್ಲ ತಿಂಡಿ ತಿನ್ನಲ್ಲ, ಈ ಚಪಾತಿ ತಿನ್ನತ್ತೆ ಅಥವಾ ಈ ಹಣ್ಣಲ್ಲಿ ಬಾಳೆಹಣ್ಣು ತಿನ್ನತ್ತೆ. ಮೂರು ಟೈಮ್ ಬರುತ್ತೆ, ಬೆಳಿಗ್ಗೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಸಂಜೆ. कर्नाटक के कारवार जिले के होन्नाकेरी गांव के कृष्णानंद शेट्टी के घर तक ये हॉर्नबिल उड़कर आता है। यहां उसे परिवार के सदस्य की तरह ही खिलाया जाता है। परिवार खुशी के साथ इस पक्षी को विभिन्न तरह के खाद्य पदार्थ, बाजरा और मिठाई खिलाते हैं। हॉर्नबिल दिन में 3 बार शेट्टी परिवार से मिलने आता है, जैसे उसका कार्यक्रम तय हो। परिवार के बच्चे भी उसे केला, चपाती और मिठाई खिलाते हैं। ನಮ್ಮ ಅದೃಷ್ಟ ಅನಿಸುತ್ತೆ, ಈ ಹಕ್ಕಿ ನಮ್ಮ ಮನೆ ಹತ್ರ ಬರ್ತಾ ಇರೋದು. ಫಸ್ಟು ಒಂದ್ಸತಿ ಮರದ ಮೇಲೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು, ಆಮೇಲೆ ನಮಗೆ ಆಸೆ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು ಅದ್ರ ಜೊತೆ ಕರಿಬೇಕಂತ. ಆಮೇಲೆ ಈ ಮಕ್ಕಳೆಲ್ಲ ಆಟ ಆಡೋದು ನೋಡಿ ಬಂತು. ಆಮೇಲೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಏನೋ ತಿಂಡಿ ಕೊಟ್ಟಂಗೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಆಮೇಲೆ ಅದು ಒಂದು ದಿವಸ ತಿನ್ನಲೇ ಇಲ್ಲ. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಒಂದು 2 ದಿವಸ ಆದಮೇಲೆ ಅದು ತಿನ್ನಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತು. ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇತ್ತು. ಫಸ್ಟ್ ಕ್ಯಾಚ್ ಆಡ್ತಾ ಇತ್ತು, ನಾವು ಹಕ್ಕಿಗೆ ಹಣ್ಣು ಹಾಕ್ದಂಗೆ ಅದು ವಾಪಸ್ ಬಿಡಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಅದು ಕ್ಯಾಚ್ ಆಡ್ದಂಗೆ ಆಯಿತು. ಆಮೇಲೆ ಇವ್ರ ಜೊತೆ ಕಬಡ್ಡಿ ಆಡೋಕ್ಕೆ, ಇವ್ನ ರನ್ನಿಂಗ್ ರೇಸ್ ಓಡಿದ್ರೆ ಅವ್ರ ಜೊತೆ ಓಡೋಕ್ಕೆ, ನಾವು ಕನಸಲ್ಲೂ ಇಮ್ಯಾಜಿನ್ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ ಈ ಥರ ಒಂದು ಹಕ್ಕಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಹೀಗೆ ವಹಿವಾಟಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ ಅಂತ. ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗಿದೆ. ಶೆಟ್ಟಿ ಗೆ ಘರ್ ಮೇ ಹಾರ್ನ್ಬಿಲ್ ಕೋ ದೇಖ್ನಾ ಆಶ್ಚರ್ಯ ಕಿ ಬಾತ್ ಹೈ, ಕ್ಯೂಂಕಿ ಹೊನ್ನಾಕೇರಿ ಗಾಂವ್ ಮೇ ಕೈ ಘರ್ ಹೈ, लेकिन ये हॉर्नबिल केवल शेट्टी के घर तक जाता है और उनके दिए गए भोजन को ही खाता है। पहले हॉर्नबिल उनसे केवल खाना लेता था और उड़ जाया करता था, लेकिन बाद में ये कुछ समय के लिए रुककर परिवार के बच्चों और अन्य सदस्यों के साथ खेलने लगा। ये हॉर्नबिल 6 मंथ मॉडलिंग करती तो मेल कटे नहीं करती तो हमें स्वल्प दिशा बीट मेल चूर के बनो आम तिंदी को तीनती आम ना मर हे अदू बरती आट आड़े ना रनिंग रेस रनिंग रेसू आट आड़ बरती कबड्डी आड़कू बरती। शुरुआत में ये पक्षी शेट्टी के परिवार के अलावा अन्य लोगों को देख कर डर जाता था, लेकिन अब हॉर्नबिल आसानी से बाहरी लोगों के साथ घुल मिल जाता है और अक्सर परिवार के बच्चों के साथ लुका छुपी का खेल खेलता है। ब्यूरो रिपोर्ट, ईटीवी भारत। 2400 घंटे लगातार खबरें देखने के लिए डाउनलोड करें ईटीवी भारत ऐप।